अरे कुमार, अरे संध्याकाळ झाली अजून तलवार म्यानात नाही ठेवलीस? दाईमा दाईमा, हं अगं बघ ना काय रे, किती सुंदर सुंदर मुली नाचतात, ते गाणी म्हणत म्हणत तुळजा भवानी पुढे नृत्य करतात। चल ना दाईमा बघाल, चल ना। नाही बेटा मी नाही येणार। नाही नाही दाईमा, चल ना, अगदी थोडा का होईना पण चलच। नाही बेटा मला अशा वेळी नृत्य नाही बघावंस वाटत। का नाही दाईमा? मी तर कितीतरी वेळ बघत होतो आणि दाईमा त्या सुद्धा बराच वेळ माझ्याकडे बघत होत्या। मी किती चांगला आहे ना दाईमा? होय कुमार, तुम्ही खूपच चांगले आहात। तुम्ही म्हणजे चितोडच्या अवकाशातील सूर्याचे तेज आहात। महाराणा सांगाचा धाकटा मुलगा सूरजच्या प्रमाणे तुमचा उदय झालाय आणि म्हणूनच तर तुमचं नाव उदय सिंह ठेवलंय। अच्छा असं आहे तर। पण दाईमा रात्री कधी सूर्य उगवतो का? मी तर रात्री पण असंच खेळत असतो। कुमार दाईमा, त्या मुली नाचतात ना, त्या तुळजा भवानी पुढे दीपदानाचं नृत्य करतात। त्या छोट्याशा कुंभामध्ये ते दिवे कसे सुंदर नाचतात। दाईमा तू एकदा तरी त्यांचं दीपदान पाहच, दिव्यांच्या अगदी बरोबरीने त्या नृत्य करतात। कुमार बेटा मी आता काही सुद्धा पाहणार नाही। मग जा, मी पण नाही पाहणार। रागावलात? पण कुमार असं रागावून रुसून राज्य नाही चालत। जा बरं आराम करा। बघा बरं तुमच्या कपड्यावर धूळ किती साचले थी, दिवसभर तलवारीचे हात करता अहो दमून गेला असाल। जा हंतरुणावर जाऊन झोपून जा, मी तुमची तलवार गादीवर ठेवीन। नाही दाईमा, मी तलवार घेऊनच झोपीन। नाही कुमार, अजून तरी तशी वेळ आली नाही। कुमार चितोडच्या रक्षणासाठी तुम्हाला कितीतरी वेळा तलवार घेऊनच झोपावं लागणार आहे। दाईमा तू तलवारीला घाबरतेस ना, म्हणूनच मला एक सारखी तलवार ठेवायला सांगतेस ते। तलवारीची भीती? कुमार बेटा या चितोड मध्ये कुणीही तलवारीला घाबरत नाही। वेलीवर फुलं जितकी स्वाभाविकपणे उमलतात तितक्या सहजपणे वीरांच्या हातात इथं तलवारी तळपतात। आता माझं मन रमवायचा प्रयत्न करायला लागलीस दाईमा। तू नाही नाहीत मग मी एकटाच जातो। हा बघ निघालो। नाही नाही कुमार, तुम्ही रात्री कधीही एकटं फिरायचं नाही। सगळीकडे विषारी सर्प हिंडतायत, केव्हाही डंख करतील। सर्प? दाईमा कोणते ग सर्प? तुम्हाला नाही समजायचं। जा बरं लवकर जाऊन झोपा, दमला असाल। मी जेवणासाठी उठवीन जरा वेळानं। नाही दाईमा, मी आज जेवणारही नाही आणि माझ्या अंतरुणावर झोपणारही नाही। असं काय बरं कुमार? कुमार जरा ऐकाव तरी, ऐका कुमार, कुमार कुमार केले अखेर माझ्यावर रागवून, पण त्यांचं रुसणंही मला आवडतं। मी घालवीन राग त्यांचा। नृत्य आणि दीपदान यानं काय चितोडचं रक्षण होणार आहे? दाईमा 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 प्रणाम असो। कोण आहे? मी सोना, रावळ स्वरूप सिंहांची मुलगी। कुमार कुठे आहेत दाईमा? दमलेत ते, कुमार रागावून झोपायला गेलेत। आणि काय ग तुम्ही काय त्यांना नाचगाण्यात उडायला बघताय? मग त्याला काय झालं दाईमा? दाईमा तुळजा भवानीच्या पुढे नाचणं काय वाईट गोष्ट आहे? दाईमा आज तर आम्ही दीपदान केलं आणि खूप नाचलोही। कुमार उदयसिंह सुद्धा खूप वेळ आमचं नृत्य पाहत होते, त्यांना पाहिलं आणि मी सुद्धा खूप मनापासून नाचले। दाईमा पहा ना मी कशी नाचते। चुप बैसो ना, तू जर रावळजींची मुलगी नसतीस ना तर काय केली असत? दाईमा कट्यार खूप असली असती असंच ना? कट्यार?
दाईमा उदय सिंहांच्या पुढे तू तुझ्या चंदनाला आपले मुलालाही विसरलीस? वा किती आगात प्रेम आहे तुझं त्यांच्यावर। सोना बंद कर तुझं हे बोलणं, आता बनवीरचं राज्य आहे। हो दाईमा, त्यांना श्री बनवीर महाराज म्हण। बागडहून त्यांनी हत्ती घोड्यांसाठी एक झूल आणली होती खूप मोठी। आमच्यासाठी पण त्यांनी एक रेशमी झूल आणली होती। बनवीरचा तुझ्यावर खास जीव आहे। हो दैमा, तुला वाईट तर नाही ना वाटणार? मला छे, ते म्हणाले की इथं या राजमहालात दाईमा आरवली पर्वत बनून उभी ठाकली। आरवली पर्वत, ठीक आहे मग तुम्ही नदी बना आणि आनंदाने वाहत रहा, खूप नाचा गा। तसं पाहायला गेलं तर आज कुठलाही उत्सव नाही, तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की दीपदान करा। कुठे माहिती दाईमा? कुठे? त्यांनी बनवलेल्या मयूर पक्ष कुंडात। जणू काही त्या भवसागरात आत्मारूपी दीप तरंगतायत, किंवा असं वाटत की मेघ पाणी बनून ओघळतायत आणि त्यातच विजांचे चकचकीत तुकडे उडालेत। अरे वा, एकंदरीत आज तू खूपच आनंदी आहेस। तर काय सांगू दाईमा, त्या दीपांच्या बरोबर आनंद द्विगुणित झालाय। दाईमा अगं, सारं जीवनच जणू दीपावलीमय झालंय असंच वाटतंय। असं म्हणजे दीपावली उत्सव तू साजरा करतेस? मी एकटीच नाही दैमा। मग सगळे नगरवासी साजरा करतायत, आणि जर कोणी करत नसेल तर ती तू आहेस दैमा। तू या राजमहालात अशी वागलीस ना तर एक ओझ बनून राहशील, आणि जर खळाळणारी नदी बनून राहशील ना तर अस्तित्वाची तुला जाणीव सुद्धा होणार नाही दाईमा। दाईमा, आनंद आणि मांगल्य हे तुझ्या जीवनरूपी नदीचे किनारे असतील, जीवनाला एक नवा प्रवाह प्राप्त होईल, गती मिळेल, उत्साहाचे तरंग त्यात नृत्य करतील, गाणं गातील। गाणं आणि नृत्य दाईमा, नृत्य आणि गाणं तुझ्या जीवनात नुसतं सुखच हसत खिदळत राहील, आणि जेव्हा दीपदानाचा दीपकुंभ तू मस्तकी धारण करशील तेव्हा असं वाटेल जणू प्रत्यक्ष शुक्र ताऱ्याला घेऊन उषाचं आगमन होत आहे। बनवीरनं तुला वेड लावलंय सोना, तू काहीही म्हण। बरं ते जाऊन देत। कुमार उदयसिंह कुठे आहेत? ते खूप दमून भागून झोपी गेलेत। हे बघ, तू लवकर जा, इथं थांबून तुझा वेडेपणा कमी व्हायला नको। माझा वेडेपणा? दाईमा, मी रावळजींची मुलगी आहे। दाईमा, कदाचित उद्या मोठ्या सरदाराची कन्या असेन, किंवा कदाचित महाराजांची बेटी असेन, राजकुमारी बनेन दाईमा, आणि तू मात्र आहे तिथेच असशील। सोना, मला कुणाशीही स्पर्धा करायची नाही, मी जिथं आहे तशी ठीक आहे। राजसेवेत दिवस घालवते हे मी माझं भाग्य समजते। दाईमा, तसं प्रत्येकाचंच भाग्य असतं। हे माझे घुंगरू, चुप बैसो ना। हे माझे घुंगरू माझ्या पायात आहेत हे त्यांचं भाग्यच आहे। माझ्या पावलांमध्ये गती आणि ताल आहे हेही त्यांचंच भाग्य। जेव्हा माझी पावलं थांबतात आणि माझे घुंगरू गप्प होतात तेव्हा सुद्धा त्यांचंच ते भाग्य असतं। भाग्य काय, प्रत्येकाचंच असतं दाईमा। तुला उत्सवात सहभागी व्हायचं नाहीये ना? नको होस। तुला बनवीर महाराजांची साथ द्यायची नाहीये ना? नको देऊस। मला काय करायचंय मध्ये बोलून? म्हणजे मी उत्सवात भाग घ्यायचा किंवा नाही याचा संबंध बनवीरच्या इच्छेशी आहे, बनवीरच्या कुटील कारस्थानापुढं विक्रमादित्य सुद्धा। दाईमा, तू विद्रोहाच्या गोष्टी करतेस?
वादळ वाऱ्यात ज्वाळा जास्त थैमान घालतात सोना, तू सुद्धा या तुफानानं अडखळून पडशील, तुझे सगळे घुंगरू इतस्तता विखरून पडतील। दैमा न जाणू अशाच एखाद्या वादळ वाऱ्यानं तुझी गीतं निशब्द होतील, सुखाचे ने आनंदाचे बुडबुडे काही समजण्याआधीच विरून जातील। सोना, चितोड ही नाच गाण्याची भूमी नाही, जोहाराची आहे, सतीची आहे, त्यागाची आहे। इथं नृत्य करतात त्या धगधगत्या आगीच्या ज्वाळा, तुझ्यासारख्या तरुणी नाही। दाईमा सोना, ही आग हवन कुंडानाच भस्मसात करील, या ज्वाळा ही अग्नी फुले या ठिणग्या, हा विस्तव हा उत्सव चितवला हे कधीच ठाऊक नव्हतं। चितोड जाणतो फक्त आत्मबलिदानाचा उत्सव। इथलं गीत आहे ते वीरानी मातृभूमीला वाहिलेल्या वंदनेचं, ते ऐक ऐक सोना आणि समजून घे। बनवीरला विचार का या नाच गाण्याचा अर्थ काय आहे तो। ते मला नाही समजणार दाईमा। नाही समजणार? मग जा त्याच्या हसण्या खिदळ्यात डुंबून जा, इतकी इतकी की तुझा प्रतिध्वनी सुद्धा तुला ऐकू येणार नाही। आई आई, काय रे माझ्या राजा? आई, अगं मी छान छान कविता करणारी, सुंदर गाणारी, नाचणारी सोना आज अशी सावकाश का बरं चालत होती? इतकी शांत, इतकी गप्प, जणू काही कोणी सापाचं विषच काढून घेतले। सापाचं विष? तर काय, विषारी सरपिणीच आहे ती, बोलता बोलता अशी काय जखमा करते की बोलता सोय नाही। अरे ती आली होती कुमारला बोलवायला, आपला नाच पाहायला, पण मी नाही पाठवलं, तेव्हा नाराज होऊन निघून गेली। खरंच आई, गेल्या काही दिवसापासून कुमार आमच्या बरोबर खेळत नाही, तिच्याकडे जातात, मी पण जातो त्यांच्या पाठोपाठ, आणि पाहतो तर काय, कुमार तिच्याकडे आणि ती कुमारकडे एक टक पाहत बसतात, बोलणं तर काहीच नाही, कुणास ठाऊक काय मिळतं त्यांना यात। आई, असं पाहण्याने काय मिळतं ग? अरे काही सुद्धा नाही, काही लोकांना नुसतं देवाकडे बघून आनंद मिळतो। मी कुमारना सांगेन बरं की देवाच्या मूर्तीकडे पाहत जा, सोनाकडे असं पाहू नका। पण आई, सोनाला ते आवडेल का? अरे लोकांच्या आवडण्या न आवडण्याला काही किंमत आहे का? हे बघ चंदन, परमेश्वराला वाईट म्हणू नये। आणि चंदन बाळ, तू नाही करे कोणाकडे पाहत? पाहतो ना, मी पण पाहतो रानातल्या सशाकडे, असा चपळपणे उड्या मारत असतो जणू काही त्याच्या अंगात वीज भरले, एका ओढीत या टोकावरून त्या टोकावर जातो, त्याला पाहिल्यावर कोणालाच पाहस वाटत नाही। आई चंदन, त्या रानातल्या सशाचं काय म्हणणं आहे माहित आहे तुला? त्याच्यासारखं चपळ असलं पाहिजे वीर पुरुषांनी। होय आई, मी पण त्याच्यासारखाच जावे, अगदी जमिनीवरून अवकाशापर्यंत जाईन। असं जमिनीवरून अवकाशापर्यंत कुणी जात नाही चंदन। खरंच चंदन, तू नाच बघायला गेला होतास का रे? आई, चपळ आणि अवकाशापर्यंत धावणाऱ्या गदी नाच गाणं पाहतात, मला तर अजिबात आवडत नाही। आई, कुमार कुठे आहेत? त्यांचं जेवण झालंय? नाही, पण तुझ्या उठवण्याने ते आता उठणार नाहीत। हे बघ, चल बघू, तू जेवण करून घे, मी थोडा वेळ त्यांना उठवेन आणि थोडं मन रिझवून जेवायला घालीन। मला एकट्याला जेवण जाणार नाही। अरे जेव रे माझ्या राजा। हे बघ, सामलीनं तुझ्यासाठी आज चांगला बेत केलाय, ती की नाही तुला गोष्टी सांगत सांगत भरवेल, मी पण येतेस थोड्या वेळात, तुझी तुटलेली माळ व्यवस्थित करते, सगळे मणी होते आणि लगेच येते बघ। आई, उद्या कुमारांची पण माळ व्यवस्थित कर, फार सेल झाली ती। ठीक आहे बेटा, ती पण व्यवस्थित करेन। हा तू जा बघू, जेवण करून घे। बर। दाईमा दाईमा दाईमा, कोण आहे? काय ग सामली? दाईमा दाईमा, कुमार कुठे आहेत? का ग, काय झालं कुमारांना? त्यांच्या जीवाला धोका आहे दाईमा। काय सांगतेस काय सामली? होय, त्यांना वाचवा दाईमा, त्यांना वाचवा। कुमार कुमार, अरे रे, सर्वनाश होतोय, मेवाडच्या नशिबी काय हे दिवस आलेत। हे देवी तुळजा भवानी माते, तू चितोडची देवी आहेस, काय चाललंय हे? तुझ्या त्रिशूलात आता काही सामर्थ्य उरलं नाही असं म्हणू तरी कस? पण माते माते, मेवाडचं भाग्य काय झालं दाईमा?
झोपलाय माझा कुमार, ती शांत झोपलाय, काहीही झालं नाही बघ कुमार। सामली, अगं कुमार की नाही, थोडे रुसले होते मगाशी, तलवार जवळ ठेवून ते जमिनीवरच झोपलेत, तलवार त्यांच्या हातून निसटले पण ते की नाही अगदी शांत झोपलेत बघ। बरं झालं बाई, पण कुमार सुरक्षित आहेत ना? होय सामली, तुळजा भवानी तूच त्यांचं रक्षण कर। दाईमा, दाईमा, महाराणा विक्रमादित्यांचा वध झालाय दाईमा। काय वध झाला? होय दाईमा। कोणी केला सामली? पनवीरनं। महाराज झोपले होते, त्याला संधी साधून त्यांच्या छातीत तलवार खुपसली। म्हणजे काय हे, असं काहीतरी होणार आहे मला माहित होत ताईमा। सगळ्या नगरात आज बनवीरनं उत्सव साजरा करायला सांगितला, त्यामुळे सगळे नगरवासी आज नाच गाण्यात मश्गुल होते। संधी साधून तो राजमहालात गेला। तू नेहमीच अंतपुरात ये जा करतो, त्यामुळे त्याला कोणी हटकलं सुद्धा नाही। ऐको ताईमा, ताईमा तू सरळ महाराजांच्या महालात गेला आणि आणि त्याने महाराजांची हत्या केली। ताईमा हत्या केली। आज अवेळी नाच गाणं चाललेलं पाहून माझ्या मनात पाल चुकली होती बघ, म्हणूनच म्हणूनच मी कुमारांना तिथं पाठवलं नाही ग। कुमार तिथं गेले असते तर बंदीच्या त्या हस्तकाने कारस्थान केलं असतं। म्हणूनच दाईमा मी धावत धावत इकडे आले। दाईमा, लोकांनी बंदीरचं बोलणं ऐकलंय, तो म्हणत होता की उदय सिंह सुद्धा गादीचे वारस असल्यामुळं त्यांनाही तो जिवंत ठेवणार नाहीये, तरच तो निष्कंटक राज्य करील। विलासी जुलमी आणि अत्याचारी राजा कधीच निष्कंटक राज्य करू शकत नाही सामली। पण दाईमा, रक्त लांछित तलवार हातात घेऊन तो तसाच बेडलपणे आपल्या महालात गेलाय। काय महालात? कोणी त्याला अडवलं नाही, सैनिकांनी नाही, सैनिकांनाही त्यानं सामील करून घेतलंय। लोक खबर खात त्याला दाईमा, आता काय होईल ग सामली? ताईमा, ताईमा आता थोड्याच वेळात तो कुमारांना ठार मारायला येईल। काय? आजची रात्र अंधारी आहे आणि या काळोख्या रात्रीतच तो स्वतःला महाराणा बनवू इच्छितोय। नाही नाही ताईमा, काहीही करून कुमारांचं रक्षण झालं पाहिजे। खरंच आहे सामली, कुमारांचं रक्षण तू काळजी करू नको सामली। ताईमा, कुमारांचं रक्षण होईल पण कसं? अवश्य होईल। आता कुमारच फक्त मेवाडचा खरा राजपूत वारस उरलाय, दासी पुत्र बंदीरचं राज्य चितोड कधीच मानणार नाही सामली, कधीच मानणार नाही। दाईमा, पण हे फार पुढचं झालं, आता कुमारांचं रक्षण कसं करायचं ते सांगा। ते मी करीन, अंधारात त्यांना घेऊन कुमलगडावर पळून जाईन। दाईमा, हो आणि आणि चंदन? आता तुळजा भवानी त्याची काळजी घेईल। महाराणा संघाचं मीठ खाल्ले सामली मी, माझ्या रक्ताहून ते महान आहे। खरंच दाईमा, खरंच तू धन्य आहेस, पण अशा अंधाऱ्या रात्री तू नाही पळून जाऊ शकणार दाईमा। का सामली? मी येताना पाहिले बंदीरचे सैनिक तुझ्या महाला बोते वेळा घालतायत, एका बाजून तर त्यांनी सुरुवात केली दाईमा। अरे परमेश्वरा, भगवान एकलिंगची, आता काय होणार? दाईमा, नाही नाही दाईमा, काहीही हो, पण तुला कुमारांना वाचवायलाच हवं दाईमा। मला सैनिकांची काही मदत मिळू शकणार नाही का ग सांगली? सैन्य सर्व त्यांच्या बाजूच आहे दाईमा। आणि सरदार? सरदारांमध्ये एवढं सामर्थ्य आहे कुठे? ठीक आहे तर मी स्वतःच तलवार हातात घेऊन कुमारांचं रक्षण करीन। नाही मा, रणचंडी बनून युद्ध करीन, त्यांच्या रक्ताळलेल्या तलवारीचे तुकडे तुकडे करीन, पण कुमारांचे प्राण वाचवीन सामली, कुमारांचे प्राण वाचवीन। त्यांच्या आणि कुमारांच्या मध्ये माझ्या रक्ताचा पाट वाहील, समुद्र वाहील, आणि या जन्मात तरी त्याला तो पार करता यायचा नाही सामली, पार करता यायचा नाही। पण त्याच्या बरोबर सैनिकही असतील दाईमा, अगं युद्धात तुझे प्राण तर जातीलच पण कुमारांचं सुद्धा रक्षण होणार नाही। मग सामली मी काय करू, आता काय करू? त्याच्या पुढे कुडके टेकून कुमारांच्या प्राणांची भिक्षा मागे, अखेर बनवीर माणूस आहे, त्याच्या अंतकरणात थोडा तरी दयेचा अंश असेल बघ, थोडा तरी दयेचा अंश असेल। दाईमा, राणाला मारल्यावर तो दासी पुत्र आता माणूस नाही राहिलाय, तो पशुपेक्षाही नीच बनलाय दाईमा, नीच बनलाय। मग सामली कुमारांचं काय होणार ग?
माझे कुमार कसे वाचतील कसे वाचतील सांबली कसे वाचतील हे मी तरी कसं सांगू दाईबा मी तर महालातली एक सेविका एवढं मात्र निश्चित सांगू शकते तो क्रूर अत्याचारी बनवीर थोड्याच वेळात इथं टपकेल आणि सापासारख्या त्याच्या दोन जीभा आहेत त्याची तहान एका चरकताना नाही भागणार त्याला दुसऱ्या रक्ताचीही तहान आहे कुमारात चरकत नाही नाही ताईमा 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 तू काहीच कसं बोलत नाहीस डोळे मिटून काय विचार करतेस ताईमा माझ्या तुळजा भवानीचं स्मरण करते तिला सांगते की मला कुमारांचं रक्षण करण्याची शक्ती दे माती मला शक्ती दे पण ताईमा आता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरणार आहे काहीतरी युक्ती शोध अरे हे येते कोण कोण आहे दरवाजापाशी मी मी किरतबारी आहे अन्नदाता किरतबारी दाईमा वंदन असो किरत तू आहेस होय हो काय रे बाहेर अजून कोणी नाही ना बाहेर सैनिकांचा पारा आहे दाईमा काही समजत नाही काय चाललंय ते कोणीही आत येऊ शकत नाही आता मी एक शूद्र नोकर म्हणून मला कोणी काही म्हटलं नाही मग तू तसाच आलास कुणी न हटकता अन्नदाता मी तर साधा पत्रावळी उचलणारा ही टोपली आणि त्यामध्ये पत्रावळी बरं दाईमा कुमारांनी जेवण करून घेतलं असेल तर मी उष्ट काढून घेऊ नको कुमारजींना उदंड आयुष्य लाभू दाईमा मी तर त्यांच्यासाठी आपले प्राण वेचायला तयार आहे दाईमा दाईमा कसला विचार करताय विचार सांबली तू जरा बाहेर जाऊन पहा सैन्य किती आहे आणि कुठं कुठं उभं केलंय ते ठीक आहे मी पाहून येते किरत तू कुमारावर खूपच प्रेम करतोस ना अन्नदाता प्रेम असं दाखवायचं असतं का ती वेळ येताच दिसत आणि मी आता सांगितलं ना की वेळ आलीच तर मी माझे प्राण देखील वेचायला तयार आहे तू खरंच आपले प्राण वेशील दाईमा अशा गोष्टी बोलून काय उपयोग वेळ आल्यावरच दिसेल किरत मग तशी वेळ आत्ताच आलीये काय सांगताय दाईमा कसली वेळ आलीये होय किरत कुमारांचं रक्षण करण्याची असा कोण आहे तो जो कुमारांकडे वक्र दृष्टीने पाहतोय दाईमा आणि मी किरतबारी आपल्या सेवेमध्ये असताना दाईमा दाईमा माझी गंमत तर करत नाही ना तुम्ही नाही 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 किरत ही गमतीची किंवा चेष्टेची वेळ नाही खरंच कुमारांचा जीव धोक्यात आहे काय म्हणताय कोण आहे तो कोण आहे तो सांगा दाईमा ज्यानं आपल्या सूर्याचं तेज झाकायचा प्रयत्न केलाय त्याचं नाव सांगा मला दाईमा बनवीर बनवीर महाराणा विक्रमजीतच्या दरबारात माकडासारख्या उड्या मारतो तो बनवीर किरत फारसं बोलायला सवड नाही बोल तू कुमारांचे प्राण वाचवशील हे काय विचारणं झालं दाईमा थांबा हा आलोच मी तलवार घेऊन नाही नाही तलवारीनं लढण्याची वेळ नव्हे किरत काहीतरी युक्ती शोधावी लागेल आपण फक्त हुकुम करा दाईमा फक्त हुकुम माता तुळजा भवानीनं मला एक उपाय सुचवलाय किरत हो मला मला सांगा काय आज्ञा केली तुळजा मातेनं ती आज्ञा तू मानशील अन्नदाता दाईमा तुमची आज्ञा मी नक्की शिरसावंत मानेन हे बघ किरत तू इथल्या स्वयंपाक खाण्यातला नोकर आहेस त्यामुळे तुला येण्या जाण्याला कोणी प्रतिबंध करणार नाही खरंय तू तुझ्या टोपलीत उष्ट्या पत्रावळी घेऊन जातोस हो अहो अहो आता आतमध्ये येताना मला मला कुणी आडवलं देखील नाही तू कुमारांना टोपलीत ठेव त्यांच्यावर ओल्या पत्रावळी टाक बर आणि त्यांना महालातून बाहेर घेऊन जा किरत वा वा दाईमा आणि तर फार सोपी युक्ती आहे मी इतका अलगद घेऊन जाईन की सैनिकांना काहीच कळणार नाही पण पण मला एक सांगा कुमार कुठे आहेत झोपलेत आज जमिनीवरच झोपलेत त्यांना हळू सावकाश आपल्या टोपलीत ठेव हे बघ किरत ते जागे होता का मानेत किरत दाईमा दाईमा कुमारांना कळणार सुद्धा नाही की मी झोपेमध्ये त्यांना कुठे नेऊन पोहोचवलंय ठीक आहे हे बघ तर तू आपल्या कामाला लाग लवकर लगेच लगेच लागतो दाईमा कुठे झोपलेत कुमारजी माझ्या दालनात खालीच झोपलेत पण किरत त्यांना उचलून तू नेऊ शकशील ना दाईमा दाईमा आपला जर हुकूम असेल ना तर त्या बंदीरला ह्या डोक्यावरून घेऊन जाईन मी ठीक आहे किरत तुझी टोपली तशी मोठी आहे दाईमा माझ्या टोपलीचं भाग्य आज खरं उजळलं आज तर बंदीरनं बऱ्याच सरदारांना जेवण दिलंय म्हणूनच मी माझी मोठी टोपली आणली ठीक आहे किरत चल मी तुला मदत करते दाईमा तुम्ही कशाला त्रास घेताय मी सगळं व्यवस्थित करतो आणि हो कुमारला घेऊन तू बेटी नदीपाशी जा
ठीक स्मशानाच्या तिथं हो तिथे मला कोणीच पाहणार नाही निघ तू आता इथून बर किरत तुझ्यासारख्या एरवी मामुली वाटणाऱ्या माणसानं आज चितोडच्या राजमुगुटाचं रक्षण केले एका काडीनं आज राजसिंहासनाला आधार दिलाय तू धन्य आहेस किरत तू धन्य आहेस दाईमा खरी कमाल तर आपलीच आहे आपण धन्य आहात कारण आपण मला ही सेवेची संधी दिलीत ठीक आहे दाईमा मी निघतो तर दाईमा दाईमा राजमहल चारी बाजूंनी वेढलेला आहे उत्तरेकडेच फक्त 7 शिपाई आहेत बाकी सगळ्या बाजूंनी किमान 20-20 शिपाई आहेत मला वाटतं उत्तरेकडचे शिपाई बनवीरला आणायला गेलेत काळजी करू नको समली तू इथंच थांब मी आत्ता येते पण इथं थांबून तरी काय उपयोग आहे दाईमा मी आत्ताच आली आहे ना बघून कुमारांना वाचवण्याचा काहीतरी मार्ग शोधून काढ दाईमा मी आलीच दाईमांच्या मनात काय आहे कोण जाणे किरत पण बराच वेळ इथंच होता काय होणार नतद्रष्ट्या बनवीरा तुला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही आणि आता कुमार उदय सिंहावर तुझी दुष्ट नजर खेळलीय भवानी माते कुमारांचं रक्षण कर कुमारांचं रक्षण झालं बघ सापली कुमारांचं रक्षण झालं काय रक्षण झालं पण कसं काय किरतनं त्याच्या टोपलीत कुमारांना झोपवलं काय सांगताय वर्ण पत्रावळ्या टाकल्या आणि पाणी शिंपडलं तो त्यांना घेऊन हळूच महाला बाहेर जाईल म्हणजे त्याला आता कोणीच विचारणार नाही दाईमा दाईमा वाचले आपले कुमार आता वाचले चितोडचं नशीब म्हणून ते वाचले बघ पण दाईमा दाईमा हे सगळं तुम्हाला सुचलं कसं भवानी माता मी डोळे मिटून मातेचं ध्यान करत होते तेवढ्यात किरत आला आणि तो म्हणाला मी उष्ट्या पत्रावळी न्यायला आलोय टोपली आणि पत्रावळी बस भवानी मातेनं लगेच मला ही युक्ती दिली पण दाईमा दाईमा एक शंका आहे शंका कसली समली पनवीर इथे येणार तो तुमच्या महालाची झडती घेणार कुमार तिथे नाही म्हटल्यावर तो तुम्हाला विचारणार मग तुम्ही काय उत्तर देणार मी सांगेन मला माहीत नाही म्हणून पण त्याने त्याचं समाधान होणार नाही दाईमा टोक्यात राख घालून तरी त्याने जर तुमच्यावर तलवार चालवली तर कुमारजी तुमच्या विना जगू शकतील मी त्याच्याजवळ माझ्या प्राणांची भिक्षा मागेन चितोडच्या कोणत्याही स्त्रीनं त्याच्याजवळ अशी मागणी केली नसेल म्हणून अशी जगावेगळी मागणी ते नक्कीच नाकारणार नाहीत पण दाईमा बनवीरचा राग अनावर झालाय त्याच्या डोळ्यात रक्त उतरले कुमार त्याला मिळाले नाहीत तर तो नक्कीच तुम्हाला मारून टाकील दाईमा